जाणार समजली म्हणजे त्रिकोणाची क्रम शोधले. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोर एकरूप असतील. त्याच्यामध्ये त्रिकोण एबीसी हा काय समजली म्हणजे त्रिकोण आहे. त्याच्या दोन्ही बाजू बाजू एबी एकरूप बाजू एसी आहे. मग जर ती दोघं बाजू एकरूप असतील तर बाजू एबी समोर कोणता आहे कोण सी आणि बाजू एसी समोर कोणता आहे कोण बी. हे दोन एकरूप काय असतील एकरूप असतील. कोण एसी बी कोण एबीसी याला म्हणजे समजली म्हणजे त्रिकोणाची क्रम. आता आपण पुढचा गुणधर्म शिकूया 30° 60° 90° पापाचा त्रिकोणाचा गुणधर्म. या आत्तासमोर एक त्रिकोण एबीसी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये कोण बी किती मापाचा आहे 90° मापाचा आहे. कोण एक 30° आहे कोण सी 60° आहे. तर 30° बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. त्याच्यामध्ये कर्णकोण एक एसी हा कर्ण आहे म्हणजे बीसीची किंमत ही एसीच्या किती असेल निम्मे असेल म्हणजे बीसी बरोबर 1/2 एसी. आणि 60° बाजू 60° कोण ही एबी आहे ते 60° बाजू ही कर्णाच्या वर्तुळा 3/2 पट असते म्हणजेच एबी बरोबर वर्तुळा 3/2 गुणिला एसी. या गुणधर्माचा उपयोग आपण उदाहरण संघ सोडवताना करू. 45°/90° त्रिकोणाचा गुणधर्म. त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण पीक्यूआर बरोबर 90° कोण पी बरोबर 45° कोण आर बरोबर 45° बरोबर 1/2 गुणिला. जर त्रिकोणाचे 2/45 असतील तर 45° बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. हा 45° त्रिकोणाचा गुणधर्म आहे. आता त्रिकोणाच्या मध्ये त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणार अशा घडला म्हणजे त्या त्रिकोणाच्या मध्ये का. आता त्रिकोण शिरोबिंदू कोण एक घेतला आणि बाजू बीसीचा मध्यबिंदू काय डी आहे ह्या दोघांना जर जोडलं तर एक ए डी ही त्रिकोण एबीसी जी काय आहे मध्यका आहे. सरासरीमध्ये आकृती माहिती पहा एक्स व वायच्या किमती करा कोण एबीडी व कोण एसीडीचे बाकी. त्याच्यामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी एकूण बाजू एसीबी तुम्हाला पक्ष कोण एबीसी एकूण कोण एसीबी समजली म्हणजे त्रिकोणाच्या प्रमेयानुसार त्याच्या बाजू समोर कोण काय असतील एकूण असतील. म्हणजे कोण एसीबी कोण एसीबी 50° आहे म्हणजेच या ठिकाणी कोण एबीसी सुद्धा किती होईल 50° म्हणजे एसीबी किती आहे 50°. आता कोण सीबीडी कोण सीबीडी हा 60° दिलेला आहे. आपल्याला कोण एबीडी करायचा आहे. आता कोण एबीडी बरोबर काय होईल कोण एबीसी अधिक कोण सीबीडी या दोन्ही कोणाचे आपल्याला बेरीज करायला लागेल. व कोण एबीडी बरोबर कोण एबीसी प्लस कोण सीबीडी 50° 60° बरोबर एबीडी बरोबर 110° त्रिकोण सीबीडी मध्ये त्रिकोण सीबीडी मध्ये रेप बीडी एकरूप रेप डीसी पक्ष कोण डीसीबी एकरूप कोण डीबीसी समजली म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी प्रभाव पडायचा. मग कोण डीबीसी किती या ठिकाणी 60° आहे म्हणजेच वायची सुद्धा किती झाली 60 झाली म्हणजे कोण डीसीडी किती मिळाला आपल्याला 60° मिळाला. आता आपल्याला कोण एसीडी काढायचा आहे यासाठी कोण एसीबी अधिक कोण बीसीबी हे दोन कोणाचे आपण जी बेरीज करू 50° 60° म्हणजे कोण एसीडी बरोबर 110°.